आणि ज्या दोन प्लेयर्सने आपली निवृत्ती जाहीर केली त्यांना देखील धन्यवाद म्हणण्याकरता, त्यांचं अभिवादन करण्याकरता, म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी हा विजय मिळो अथवा न मिळो पण आम्ही निवृत्ती जाहीर करणार होतो, म्हणजे टी ट्वेंटी क्रिकेटमधली निवृत्ती जाहीर करणार होतो, या फॉर्मॅटमधली निवृत्ती जाहीर करणार होतो असं म्हटलेलं होतं. पण हा विजय त्यांनी मिळवला आणि आनंदाने त्यांनी आपली निवृत्ती जी आहे ती जाहीर केली. विराट द किंग कोहली 2002 दिल्लीच्या अंडर 15 संघाकडून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. 2003 ते 2004 विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा त्यांनी काढल्या आणि ढोल तासांच्या गजरामध्ये आपण पाहतोय टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. ही मिरवणूक आहे एका उत्सवाची, म्हणजे असे ढोल ताशा पथकं खरं तर आपल्या गणपती उत्सवात गणपतीच्या आगमनाच्या वेळी, बाप्पांच्या आगमनाच्या वेळीस आणि विसर्जनाच्या वेळीस आपण बघतो. पण या ढोल तासांचा गजर आज आपल्याला ऐकू येतो याचं कारण आहे अर्थातच टीम इंडियाचा विश्वचषकातला विजय. 2024 चॅम्पियन्स जे आता या विजय रथात आरूढ होऊन वानखेडे स्टेडियमच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा विजय निश्चितच सोपा नव्हता पण हा विजय त्यांनी मिळवलेला आहे आपल्या मेहनतीच्या जोरावर, सरावाच्या जोरावर, आपल्या स्ट्रॅटेजीच्या जोरावर. ओपन टेक बस मधनं विजय मिरवणूक आता एनसीपीए पासून मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी जाणार आहे. तीस ते 35,000 क्षमता असलेलं वानखेडे स्टेडियम आता खचाखच भरलेलं आहे. पाऊस पडतोय तरीही आपल्या या विजयाच्या, या विजय टीमची प्रत्येक जण वाट बघतोय. या विजय मिरवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावरची दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. रोहित शर्मा हात उंचावून सगळ्या क्रिकेट प्रेमींचं अभिवादन स्वीकारतोय. हिटमॅन रोहित शर्मा अशा देखील घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. या क्रिकेट प्रेमींकरता म्हणून खास स्लोगन तयार करण्यात आलेले आहेत. न्यूज एटीन लोकमत वर सगळ्या असलो तरी यात कोणत्याही प्रकारची शंका नाही की ही दृश्य बघत असताना आपल्या दिवाणखान्यात बसल्या बसल्या आपण टीम इंडियाचं कौतुक करताय आणि ही दृश्य बघताय, ज्यातनं आपल्याला देखील एक ऊर्जा मिळत असेल, आपल्याला देखील या गोष्टीची खात्री पटली असेल की मेहनतीच्या जोरावरती विजय हा कधीही शक्य आहे. 6 महिन्यापूर्वी ज्या विश्वचषकात आपण पराभव बघितला त्या पराभवाचा डाग जो आहे तो टीम इंडियाने या 2024 टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये पुसून काढला आहे. आणि 2024 वर्ल्ड कपचे चॅम्पियन्स हार्दिक पांड्या वर्ल्ड कप उंचावत सगळ्यांचं अभिवादन स्वीकारतोय.
प्रशिक्षक राहुल द्रविड प्रशिक्षक राहुल द्रविड आपण बघतोय द वॉल राहुल द्रविड यांनी हा विजय शक्य करण्याच्या बाबतीत टीम इंडियावरती विशेष मेहनत घेतली होती. म्हणजे द वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविड यांनी या मॅचमध्ये देखील म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये जर हा विजय खेचून आणायचा असेल हा विजय जर मिळवायचा असेल तर वॉल म्हणून उभे राहा एक भिंत भक्कम भिंत पोलादी भिंत म्हणून उभे राहा हेच खरं तर आपल्या प्रशिक्षणातनं त्यांना शिकवलं आणि त्यातनं त्यांना घडवलं यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. त्यामुळे रोहित शर्मापासून जसप्रीत बुमराहपर्यंत अगदी शेवटची ओव्हर शेवटच्या ओव्हरमध्ये देखील जसप्रीत बुमराहने ती ओव्हर टाकत असताना ज्या प्रकारे बॉलिंग केली हार्दिक पांड्याने बॉलिंग केली ती खरंच वाखाणण्याजोगी होती. आणि जसप्रीतने घेतलेला कॅच जसप्रीत बुमराहने घेतलेली विकेट आणि सूर्यकुमारने घेतलेला झेल हा प्रत्येकाच्या लक्षात राहणार आहे. आपण पाहतोय विक्ट्री परेड सध्या सुरू आहे आणि सगळे हे क्रिकेटर्स आपल्या चाहत्यांना ट्रॉफी दाखवत आहेत त्यांचं अभिवादन स्वीकारत आहेत त्यांनी केलेलं कौतुक स्वीकारत आहेत. विराट कोहली आपण पाहतोय जय शहा त्यांच्या बाजूला उपस्थित आहेत आणि सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतवर तुम्ही ही दृश्य पाहतायत. रोहित रोहित असेल किंवा विराट असेल कोहली असेल हार्दिक असेल जसप्रीत बुमराह असेल सूर्यकुमार यादव असेल सगळ्यांची नावं घेऊन इथे जयघोष केला जातोय आणि रोहित शर्माची ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे रोहित शर्मा देखील त्यांच्या त्यांना चाहत्यांना खर तर त्यांचं अभिवादन स्वीकारतोय आणि आपला आनंद व्यक्त करतोय. वर्ल्ड चॅम्पियन्सची ही विजयी मिरवणूक सध्या निघालेली आहे आणि प्रत्येक खेळाडू आपला आनंद व्यक्त करतोय आणि आणखी चाहत्यांचाही उत्साह वाढवण्याचा प्रयत्न या खेळाडूंकडून सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. प्रत्येक जण प्रत्येक चाहता आपल्या लाडक्या खेळाडूचं नाव घेत जयघोष करतोय आणि ही थेट दृश्य आणि आपल्या चाहत्यांचाही उत्साह वाढवताना हे सगळे खेळाडू पाहायला मिळत आहेत. मुंबईकरांकडून विश्वविजेत्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि या स्वागतासाठी लाखोंचा जनसागर रस्त्यावर उतरलेला आहे. अगदी खचाखच रस्ते भरलेले आहेत आणि या चॅम्पियन्सचं स्वागत केलं जात आहे. विजयी मिरवणूक ही सध्या काढण्यात आलेली आहे. मुंबईकरांकडून जोरदार जंगी स्वागत त्यांचं करण्यात येत आहे. यापुढे वानखेडे स्टेडियमवर गौरव सोहळा पार पडणार आहे मात्र त्याआधी ही मिरवणूक आणि चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी चाहते जोरदार जयघोष करताना पाहायला मिळतात आणि सगळ्यात आधी ही दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहतायत. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाचा विजय झाला आणि त्यानंतर ही विजयी मिरवणूक निघालेली आहे आणि त्याची सगळी दृश्य
सगळ्या अँगलने दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय. ओपन डे